विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पवारांचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं दुकान चालतच नाही। पवार साहेबांचं नाव कोणत्याही घटनेत घुसून बीजेपी आपल्या राजकीय पोळ्या शिकून घेते असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। ज्या अधिकाऱ्यांनी एका कुटुंबावर भर लॉकडाऊन मध्ये फिरायला जाण्यासाठी परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर रात्रीच्या वेळी निर्णय घेऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी आपलं कार्यक्षमतेचा परिचय दिला आहे आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे असंही आव्हाड पुढे म्हणाले आहेत। कुठला तरी अधिकारी कोणाला तरी पत्र देतो आणि ती माणसं महाबळेश्वरला जातात, त्याच्यात कोणाचा काही संबंध नाही, त्या अधिकाऱ्यांनी मनाने केलेलं आहे। पण ह्या सगळ्यांचं परत शरद पवार, हे पवार साहेबांच्या नाव घेतल्याशिवाय आपलं दुकान चालणार नाही हे बीजेपीच्या नेतृत्वाला माहिती आहे। त्याच्यात पवार साहेबांचा काय संबंध? गेले 50 वर्ष तुम्ही हेच करतात। अहो कौतुक ह्या गोष्टीचं करा की हे पत्र बाहेर आलं, पत्र जसं अनिल देशमुखांकडे गेलं, CM साहेबांकडे गेलं, दोघांनी चर्चा करून रात्री 12 वाजता जेव्हा तुम्ही झोपलेले होते तेव्हा त्याला रजेवर पाठवले त्या अधिकाऱ्याला। हे इतकं सक्षम शासन आहे आणि ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे। आमचे CM साहेब ते आहेत पण आमचे भीष्माचार्य पवार साहेब आहेत। हे असले फालतू लढ आम्ही करत नाही कुणाला। आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला विचारतो की केंद्राचं काल एक पत्र बाहेर आलंय की आमच्या परवानगीशी तुम्ही PPE किट घ्यायचे नाहीत, मास्क घ्यायचे नाहीत, कुठल्याही मेडिकलचं सामान घ्यायचं नाही। लोक मरतायत PPE किट नाही म्हणून, लोक ओरडतायत, चतुर्दशनी काम करणार नाहीत असं सांगतायत, PPE किट नाही म्हणून डॉक्टर वैतागलेले आहेत। आम्ही अजूनपर्यंत तोंड बंद ठेवलं होतं, आम्हाला राजकारण करायचं नव्हतं, पण आता तुम्ही बोला की केंद्राने हे का केलं, महाराष्ट्राच्या बद्दल काही किंतू आहे का त्यांच्या मनात, किंवा ताबडतोब हे सर्क्युलर मागं घ्या असं BJP आज पत्रकार परिषद घेईल का? आमचा सामान आम्हाला आणू द्या, आमच्या डॉक्टरशी आम्हाला काळजी आहे, आमच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची आम्हाला काळजी आहे, आम्हाला त्यांना देऊ द्या, महाराष्ट्राचा सगळा खजिना आम्ही कोरोनासाठी वापरू आणि लोकांचे जीव वाचवू। पण केंद्राने अशी आडकाठी घालून महाराष्ट्राला अडचणीत टाकले त्याची उत्तर द्या। हे नको तिथे नको ते संबंध जोडून राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका। कोरोना सारखा विषय असताना नको त्या गोष्टींमध्ये हात घालायला जाऊ नका। रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई।